सर्वांचे लाडके प्रशांत भाऊ यांच्या पनवेल उरण या परिसरातून इथे उपस्थित असणारे प्रशांत भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आपण तिन्ही भागातले सर्व मान्यवर युवक काँग्रेस महिला काँग्रेस आणि फादर बॉडीचे आणि फ्रंटल सेलचे सर्व मान्यवर कार्यकर्ते नेते आणि बंधू भगिनींनो आज आपल्या सर्वांना प्रशांत भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भावनाताईंनी आणि सतीश पाटील भालचंद्र नलवडे आणि सर्वच अनु आंग्रे या सर्वांनी एकत्रित या ठिकाणी बोलत प्रशांत पाटलांची ओळख आता जी छोटीशी फिल्म बघितली त्यांच्या आयुष्याचा 1985 सालापासूनचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यात आला. एखादा युवक कार्यकर्ता लढाई करायला सुरुवात करतो संघर्षाची सुरुवात करतो त्यावेळी अनेक अडथळे त्याच्या मार्गात येत असतात. प्रशांत भाऊंच्या मार्गात देखील हे अडथळे आले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून रायगड येथे त्यांनी काम केलं आणि गणेश नाईक साहेबांच्या बरोबर त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये 1999 पवार साहेबांचा झंझावात अनुभवल्यानंतर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला. मला प्रशांत भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की तेव्हापासून खांद्यावर घेतलेला झेंडा त्यांनी आतापर्यंत आणि पुढेही कधी खाली ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा आपल्याला. या गोष्टी सोप्या नाहीये. आज आपल्या पक्षाला उद्याच्या 10 जूनला 24 वर्ष पूर्ण होऊन आपण 25 वर्षात जातो. जवळपास 30 वर्ष सार्वजनिक आयुष्यात त्यांनी काम केलं आणि त्यातली मागची 25 वर्ष शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी मोजली त्यांनी दिली. सगळं तारुण्य जवळपास त्यांनी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्पण केलं म्हटलं तर बावगट ठरणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे आपुलकी आहे आदर आहे. जो सातत्य ठेवतो जो लोकांच्या बरोबर संघर्षात उभा राहतो सगळे प्रश्न प्रतिकूल असताना परिस्थिती प्रतिकूल असताना त्याच्यावर मात करण्याचं धाडस ठेवतो त्या नेतृत्वाला लोक मानतात. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात याचा अर्थच मी असा काढतो की प्रशांत भाऊंनी तुमच्यासाठी जो आयुष्यभर संघर्ष केला त्याची पोच पावती या निमित्तानं आपण काही लोकांनी या ठिकाणी हा हॉल पूर्ण भरून या निमित्तानं दिली. मी आज 6:30 आलो. माझी तशी काही ख्याती नाही लवकर येण्याची पण प्रशांत भाऊ खाली उभे होते. फोन केला होता मी पोचतोय 5 मिनिटात आणि ते म्हटले मला माहित नाही की नक्की किती वाजता सगळ्यांना बोलवले मी जरा चौकशी करतो तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जाऊन साहेब थांबा. रानू आंग्रे आणि आमच्या ताई या दोघांनीचा कार्यक्रम पुढाकार घेऊन ठरवलेला आणि त्यामुळे भावनाताईंना आणि अनु आंग्रेंना विचारून तुम्हाला वेळ सांगतो असं त्यांना म्हणायचं होतं. आणि आज आपण फार मोठ्या संख्येनं प्रशांत भाऊंच्या बद्दलची आस्था दाखवण्यासाठी इथं उपस्थित राहिला. नवी मुंबई आणि उरण पर्यंतचा हा सगळा भाग हा प्रति मुंबई उभा करण्याच्या प्रयत्नात इथला शेतकरी कशा पद्धतीनं भरडला याची साक्ष तुमच्या सगळ्यांच्याकडे गेल्या 40-50 वर्षाची 52 वर्ष झाली हा लढा तुम्ही करतोय.
आणि जेव्हा जेव्हा इथं सिडको जमीन घेण्याचं काम करते तेव्हा तेव्हा इथल्या स्थानिक भूमिपुत्राचे प्रश्न हे अनुत्तरित ठेवून सिडको पुढे जाते आणि मग राहिलेले 15-15, 20-20 वर्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या 2-3 पिढ्यांना सतत सिडको आणि त्या त्या वेळच्या यंत्रणा सरकारच्या ज्या होत्या त्यांच्याशी संघर्ष करावा लागलेला आहे. आणि म्हणून प्रशांत पाटलांनी सांगितलं ते बरोबर आहे की गेल्या 52 वर्षाच्या इतिहासामध्ये मगाशी देखील एक भाषण करण्यात आलं आपण केलं भाषण आणि इतक्या वर्षाच मला तर प्रशांत भाऊंनी सांगितलं की जॉर्ज फर्नांडिस तुम्हाला बिहारला देखील लोकसभेला उभा करण्याची त्यांची इच्छा होती तुम्ही आपलं मूळ काम आणि मूळ जबाबदारी सोडली नाही इथल्या स्थानिकांच्या संघर्षाला जास्त प्राधान्य दिलं असे कार्यकर्ते फार विरळ फार क्वचित माणसं आपलं ध्येय न सोडण्याचा निर्णय घेतात आणि म्हणून नव्या मुंबईत जी काही थोडी बहुत जे काही प्रश्न सुटलेले असतील ते अशा संघर्ष योद्ध्यांच्यामुळं काही प्रश्न सुटलेले आहेत. अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. नयनासारखा प्रकल्प येतोय 7-40 इशू आपल्या मगाशी ज्यांनी सांगितला हे सगळे विकासाच्या नावाखाली आम्ही जोरजोरात विकास करतो. अलीकडच्या काळामध्ये विकासाच्या कल्पना आपल्या बदललेल्या पूल दाखल झाला एखादं बंदर झालं एखादं विमानतळ झालं की सगळा विकास झाला असं समजणारा एक वर्ग या देशात तयार झालाय जो नवशिक्षित आहे जो मोबाईलच्या फोनच्या बाहेर जाऊन लोकांच्या परिस्थिती पाहण्याची त्याची क्षमता राहिलेली नाही अशा लोकांना एखाद्या रस्त्याचं उद्घाटन झालं एखाद्या मोठ्या पुलाचं उद्घाटन झालं तर त्या पुलाखाली आणि त्या रस्त्याखाली सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य माणसांच्या जमिनी जाणून गेल्या ते जे भूमिहीन झालेले लोक आहेत त्यांच्या प्रश्नाचा विचार करण्याची आता क्षमता समाजातल्या ह्या वर्गाला राहिली आणि म्हणून संघर्ष करणं हे आपल्याला सतत आपल्या गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात नव्या मुंबईत पनवेलला उरणला या भागातल्या जनतेनं कायम संघर्ष केले. पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील हे अशा भाषेत संघर्ष अंगावर जायचे की लोकांना वाटायचं की काय असं बोलतात गणपती पण ते बोलण्याची त्यांची पद्धतच अशी होती. त्यामुळं संघर्ष करण्याचा प्रयत्न हा या भागात आजचा नाही गेल्या 50-52 वर्ष सतत या भागातल्या लोकांनी संघर्ष केला. माथाडी कामगारांना या ठिकाणी विशेष कायदा करून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाला. अनेक मार्केट्स मुंबईतून बाहेर काढून नव्या मुंबईत आणण्याचं काम झालं. या सगळ्या विकासाच्या सगळ्या उपक्रमामध्ये आपल्या सामान्य माणसाला इथला स्थानिक भूमिपुत्र आहे त्याचं अस्तित्व हळूहळू क्षीण होतंय का काय या भूमिकेतनं आपण सगळ्यांनी नेहमीच संघर्ष केला. प्रशांत पाटील हे या सगळ्या संघर्षात अग्रेसर राहिले. मगाशी त्यांनी सांगितलं की सिंगापूर पोर्टच्या कंपनी बरोबर त्यांनी केलेला संघर्ष आता 2-3 संघर्ष करून देखील एखादा ऐकत नसेल तर माणूस हातगाईवर आला तर त्या हातगाईवर त्यांना 4-4 FIR तोंड देण्याची परिस्थिती त्यांच्या निर्माण झाली. पण आपण सत्य काय किंवा नाही हे न बघता प्रशांत भाऊंनी आपल्या लोकांच्यासाठी या सगळ्या केसेस अंगावर घेण्याचं काम देखील केलं. अर्थात पवार साहेबांचा त्यांना नेहमी आशीर्वाद राहिलेला आहे. आणि शेवटी आपल्या सर्वांना न्याय देण्यासाठी आता मगाशी आमच्या मेहबूब भाईंनी सांगितलं भावनाताईंनी फोन केला आणि पोलीस स्टेशनला कशी वागणूक मिळाली. शेवटी आपण संघर्ष करताना यंत्रणेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि पोलीस असोत सरकारी अधिकारी असोत त्यांच्यापर्यंत आपण स्वतः पोहोचण्याची इच्छा आणि धाडस सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि त्यातूनच कार्यकर्ते हळूहळू पुढे तयार होतात. प्रशांत पाटील यांना मी गेले अनेक वर्ष ओळखतो. या नव्या मुंबईचं निरीक्षक म्हणूनही ते काम करतायत करत होते मधल्या काळात. या भागातल्या अनेकांचा त्यांचा परिचय आणि मगाशी त्यांनी सांगितलं तसा वॉर्डावॉर्डामध्ये पक्ष वाढवण्यासाठी देखील त्यांनी बराच वेळ मेहनत आपण सगळ्यांनी आणि त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली.
मित्रांनो आता परिस्थिती काय हळूहळू बदलायला लागली. 9 वर्ष एका बाजूला 2014 पासून सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बद्दल लोकांची मत आता हळूहळू बदलायला लागली. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा लांब राहायला लागल्या आणि वेगळ्या प्रकारची वागणूक लोकांच्या पुढे यायला लागली आणि ज्याच्यातून मानवतावादी चेहरा या सरकारचा आता दिल्लीच्या राहिलेला नाही अशी भावना तयार झाली. महाराष्ट्रात देखील आपलं सरकार होत पण ते कूटनीतीनं पक्ष दलबदलू लोकांना हाताला धरून महाराष्ट्रातलं देखील सरकार पाडण्याचं काम झालं आणि ह्या सगळ्यानंतर महाराष्ट्रात एक वेगळी भावना लोकांच्या मनात तयार झाली. प्रचंड पैसे खर्च होत आहेत, प्रचंड घोषणा होत आहेत. 31 मार्चला मागच्या वर्षीच्या कडू साहेब ज्या घोषणा केल्या आणि जे टेंडर केले जी कामं दिली त्यातले काहीतरी 1,28,000 कोटी रुपये याचं पेमेंट झालेलं होतं. त्यामुळे या सरकारमध्ये टेंडर घ्यायलाही आता लोक गावात पैसे देतील का आणि पैसे देईपर्यंत ह्यांची पद राहतील का अशी माणसांच्या मनात शंका. आणि त्यामुळं भारताचा इतिहासात नव्हे असा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे दलबदलू लोकांनी जे जे काम केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. ज्या पद्धतीनं राज्यपाल वागले तेही पूर्णपणे घटनेच्या चौकट मोडणार आहे. राज्यपालांनी मुळातच विश्वासदर्शक ठरावाची मागणीच करायला नाही पाहिजे होती अशी भूमिका मी नाही सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी मांडली. आणि म्हणून दिल्लीत जो निर्णय झाला त्याचा अर्थ हा आहे की या महाराष्ट्रातलं बदललेलं सरकार हे बेकायदेशीररित्या बदलण्यात आलं. नवं आलेलं सरकार जे आहे ते नवं आलेलं सरकारही आम्ही घालवलं असतं जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नसता. तर जर राजीनामा दिला नसता तर त्याच मुख्यमंत्र्यांना आम्ही पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं हे मी नाही 5 देशातले प्रमुख न्यायाधीशांच्या एका बेंचने या निर्णयाची घोषणा केली. आता पुढच्या 2-3 महिन्यात रिझनेबल टाइम मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि रिझनेबल टाइमची व्याख्या करण्यासाठी कदाचित परत सुप्रीम कोर्टात जाऊन विचारावं लागेल की साहेब रिझनेबल टाइमची व्याख्या काय, महिना 2 महिने का 3 महिने. आणि मग तेवढ्या वेळेत जर 1 महिना गेला असेल तर 2 महिन्यातच हा निकाल घेणं कदाचित बंधनकारक केलं जाईल तो सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. पण सांगण्याचा मतिदाता हा की महाराष्ट्रात जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना देखील सुप्रीम कोर्टाने नैतिकदृष्ट्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने न्यायनिवाडा केलेला आहे. आता खुर्ची बराच प्रयत्न करून मिळाल्यामुळे ते सोडतील असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्राच्या मनात काय, आम्ही महाराष्ट्रभर सगळीकडे जातो, कोकणात तर सगळीकडं पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीला, पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आहे, खान्देशात आहे, मराठवाड्यात आहे आणि विदर्भात देखील लोक वाढ बघतायत की कधी लोकसभा येते आणि कधी विधानसभा येते. आणि मग या 3 पक्षाचं सरकार पक्षाची आघाडी ही आपल्याला झेपणार नाही. ही आघाडी मोडायचीच पाहिजे आणि मोडल्याशिवाय आपल्याला निवडणुका घेता येणार नाही या भावनेने आता सध्याचे सत्तेत बसणारी लोक पछाडले गेले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रचंड अशा पद्धतीनं वेगळ्या मार्गाचा अवलंब करून त्यांच्यात कसे मतभेद तयार करता येतील हे बघण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि म्हणून मी आपल्याला मित्रांनो सांगेन की परिस्थिती बदलायला लागलेली आहे. लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर महाराष्ट्रात विधानसभेला आणि लोकसभेला सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीच्या येऊ शकतात असं आम्ही नाही सर्वे करणाऱ्या वेगळ्या संस्था सांगायला लागली. आणि मग कर्नाटक पेक्षा 4 पावलं पुढे जाऊन आपल्याला महाराष्ट्रात फटका बसेल अशी भावना आता सत्तेत बसणाऱ्या लोकांची आहे. असं काही संघ केल्यावर काय होतं
याचा परिणाम हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सध्या अनुभवतोय असं मला वाटतं. ठीक आहे, जाऊ दे तो प्रश्न निवडणुकीच्या वेळी बघू. पण मला आपण सर्वांना सांगायचं की संघर्ष करण्याची भूमिका तुम्ही आयुष्यभर ठेवली. आता 2024 पर्यंत वर्ष 1.5 वर्ष राहिली, थोडी कळ काढा. प्रशांत पाटलांच्या बद्दल तुम्ही सगळ्यांनी फार चांगले उद्गार काढले. जेव्हा जेव्हा आपल्याला अधिकार येईल आपल्या पक्षाकडे, तेव्हा नवी मुंबई, उरण असेल, पनवेल असेल, या भागातल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल, हा विश्वास मी आपल्याला पूर्ण ठामपणाने सांगतो. आणि आमच्या या भागात पवार साहेबांना मानणारे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, फार चांगली संघटना आपली आहे, आणि त्यामुळे या भागात दुर्लक्ष संघटनेलाही करता येणार नाही. म्हणून मी आज मुद्दामून प्रशांत पाटील मुद्दामून आलो तुमच्या वाढदिवसासाठी. कारण मलाही इथल्या कार्यकर्त्यांना सांगायचं की राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बरोबर पक्षाचा अध्यक्ष आहे, तुम्ही कोणतीही चिंता करण्याची करू जात आहे काही करण्याची गरज नाही. आज या ठिकाणी प्रशांत पाटील यांचं वय त्यांनी सांगितलं, काय सांगितलं असेल ते, पण वयाचा आणि कामाचा काय विषय नाही. वय आणि उत्साह याच्यात फरक असतो. माणूस स्वतःपर्यंत ज्याच्यात ऊर्जा असते, ईर्ष्या असते, त्याला वयाचा कधी अडथळा नसतो. प्रशांत पाटील हे त्यातले एक आहे. त्यामुळं त्यांना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण त्यांच्यावर प्रेम व्यक्त करून या ठिकाणी एकत्रित आलात. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील अशी भावना ठेवून मी एवढीच अपेक्षा करेन की आपल्याला आपण या मतदारसंघात, या जिल्ह्यात आणि या भागात सगळ्यांनी ताकदीनं आपला पक्ष मजबूत करायला काम करूया. देशात आजपर्यंतच्या अनेक निवडणुका मोठी मोठी लोक देखील पराभूत झालेली आहेत, त्यामुळे एकदा लाट आली ना तर कडू साहेबांना माहिती आहे, एकदा लाट आली की त्या लाटेत किती दिग्गज पराभूत होतात त्याचा नियम नसतो. आणि ती लाट महाविकास आघाडीची आता तयार महाराष्ट्रात झालेली आहे. आणि म्हणून आज महानगरपालिकेची निवडणूक घेण्याचंही धाडस नाही. विधानसभा आणि लोकसभा तर फार लांबच, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचं देखील धाडस नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना आज एवढीच विनंती आहे, थोडा वेळ, 8-9-10 महिने जे सत्तेत आहेत त्यांच्याशिवाय बोल्ड महाराष्ट्रात कुठं दिसत नाही. कुठं जाईल तिथं साहेबांना नमस्कार करावा लागतो, जिकडं जाईल तिकडं बोर्ड आहे. आणि वर्तमानपत्र उघडलं की पहिल्या पानावर जाहिरात, आणि त्या जाहिराती बघितल्यावर लोकांच्या लक्षात येते की काय चालले काय. पहिल्या पानावर दुसरी बातमी नाही, यांचे फोटो बघितल्यावर पहिलं पान उलटायचं आणि मग खाली आठ बातम्या वाचत बसायचं. आज महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये जाहिरातीचं बजेट किती आहे माहितीये का तुम्हाला? 1,000 कोटी रुपये बजेटमध्ये, बजेटच्या आकडे 1,000 कोटी रुपये. जर आपल्या नव्या मुंबईतल्या, उरणच्या, पनवेलच्या नगरपालिकांना, महापालिकांना दिले असते तरी लोकांनी त्यांचं कौतुक केलं असत. पण स्वतःचे फोटो छापण्यासाठी 1,000 कोटी रुपये खर्च होतात. आज आपल्या सर्वांना बारकाईनं आपण अभ्यास केला तर कोणती इव्हेंटची इव्हेंटचा कोणताही मुहूर्त, इव्हेंटची कोणतीही तारीख, इव्हेंट करण्याची कोणतीही अपॉर्च्युनिटी, संधी हे सरकार सोडायला तयार. रायगडावर तुम्हा आम्हा सर्वांचा मानाचा केंद्रबिंदू असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यारोहण सोहळा हा 4-5 दिवसात होणार आहे, 6 तारखेला. आज काहीतरी पूजा झाली आहे, त्या पूजेच्या वेळी
साहेब पूजा करायला बसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार दुसऱ्या रांगेत माग सातव्या आठव्या नंबरला उभा आहे, हे महाराष्ट्राला शोभत नाही. ठीक आहे, आता उभा राहणाऱ्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलं नाही तर आपण ऑब्जेक्शन घेणार. परंतु महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर पूजा अर्चा चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार शेजारी बसून घेणं हेही आपल्या महाराष्ट्राला अपेक्षित होत. आज जी जी संधी मिळेल त्या सगळ्या संधी घेऊन इव्हेंट करणं हा कार्यक्रम झाला होतोय. परवा दिल्लीला नवीन संसद बांधली, त्या नवीन संसदेत 800-850 खासदारांना बसायची काहीतरी व्यवस्था आहे असं म्हणतात. पण संसदेचं ते काम उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी भारतातल्या ऑलिम्पिक मधून मेडल आणणाऱ्या मुलींना महिला कुस्तीगिरींना महिलांना तिथं त्यांचं लैंगिक शोषण केलं ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रमुखांनी, त्या कुस्तीगीर असोसिएशनच्या प्रमुखांनी, आणि त्यासाठी लैंगिक शोषण करण्यात आलं म्हणून त्यांनी तक्रार केली. त्यांची तक्रारी कोणी घेत नव्हतं, सुप्रीम कोर्टात ते गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय चाललंय ही तक्रार तर घ्या. पॉस्को नावाच्या कायद्याखाली अल्पवयीन 18 वर्षापेक्षा कमी मुलींची देखील तक्रार त्यात होती, पॉस्को लागला. पण पॉस्को झाल्यावर ताबडतोब गुन्हेगाराला अटक केली जाते चौकशीसाठी, अद्यापर्यंत अशी अटक करण्यात आलेली नाही. या देशामध्ये इकडं उद्घाटन देश बोलत होता आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी जाऊन त्या मुलींना उचलून ओढत तुरुंगात नेण्यासाठी प्रयत्न केले. ज्या मुलीने ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवलं, नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांना बोलवून त्यांचा सत्कार केला कौतुक केलं, त्याच मुलींना रस्त्यावर टाकून त्यांच्या तोंडावर बुटाचे पाय ठेवून त्यांना घसटून नेण्याचं काम देखील दिल्लीच्या पोलिसांनी केलं, पण याच्यावर भाष्य नाही. आज मी हे यासाठी सांगतोय की राष्ट्रवादीने आता एक कार्यक्रम परवा घेतलेला, तर कालच मी जाहीर केला, मी हे जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या 8 तारखेपर्यंत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं खेळाडूंचं मनोधैर्य खचवण्याचं काम झालेलं आहे, आज भारतातले सगळे खेळाडू ही झालेली घटना बघून घाबरले, त्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे. आम्ही पूर्ण ताकद लावून देशासाठी खेळतो, पण देशात आम्हाला अशी वागणूक दिली जाते याचा निषेध अनेक स्तरावर व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी राष्ट्रवादीने एक वेगळा कार्यक्रम हातात घेतलाय. मनोधैर्य खेळाडूंचं वाढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू असतील त्यांना एकत्रित करायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, अशा स्वरूपाचा प्रसंग झालेला असला म्हणून त्यासाठी त्यांची खच्चीकरण जे मानसिक दृष्ट्या होते त्याला बळ देण्याचं काम करून आपण त्यांना मनोधैर्य त्यांचं वाढवण्याचं काम करायचंय. आणि म्हणून महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात जे जे उत्तम खेळाडू आहेत त्यांना जाऊन भेटणं, प्रसंगी त्यांच्या वतीनं तिथं निवेदन देणं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या खेळाडूंना संघटित करून राष्ट्रवादी खेळाडूंच्या बरोबर आहे हे पुन्हा एकदा पवारसाहेब आहेतच. कुस्ती असो, खो खो असो, कबड्डी असो, क्रिकेट असो, सगळ्या खेळात पवारसाहेब खेळाडूंच्या हिताचंच काम करत आलेले आहेत आयुष्यभर. तरी देखील या 8 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस ही खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचं काम अनेक भागात महाराष्ट्रातल्या करेल. आपणही सगळ्यांनी ते काम करावं अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. उद्या 1 तास राष्ट्रवादी हा कार्यक्रम आमचा आहे. मला खात्री आहे की आपण सगळे 1 तास राष्ट्रवादीसाठी आपापल्या वॉर्डात कराल आणि या सगळ्याच प्रश्नांचं जागृती करण्याचं काम आपण कराल असा विश्वास बाळगतो. 10 मेला
हा पक्ष 24 वर्ष पूर्ण 25व्या वर्षात जातोय आणि त्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीने 9 मेला सायंकाळी एक सभा 9 जूनला सायंकाळी 9 जूनला सायंकाळी 6 वाजता अहमदनगरला मुद्दामून आपण सभा ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील ज्यांना शक्य असेल त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा. आज प्रशांत पाटील यांची वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करण्याची संधी आम्हाला मिळाली. केक काय अजून कापलेला नाही भावना ताई, ऐका हे केक कापण्याचाही कार्यक्रम इथं होणार आहे, तोपर्यंत तुम्ही काही खुर्चीवरून कोणी उठू नका. आणि भावनाताईंनी मला विचारलं की असा असा वाढदिवस आहे तुम्ही येणार का, तुम्ही लगेच सांगितले यस घेतो. आणि आज या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी त्यांनी अनु आंग्रे आणि तुम्ही सगळ्या सहकार्याने दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची गुज राखणारा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या अन्याय असेल तर त्याबरोबर त्यांच्या मागे उभं राहण्याची शिकवण पवार साहेबांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सर्वांच्या सहकार्याला मदतीला निश्चितपणानं उभा राहील. पुन्हा एकदा मी प्रशांत भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, धन्यवाद.